कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा सर्वात मोठा साठा तसंच व्हेंटिलेटर राज्याला पुरवलेत, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या बातम्यात तथ्य नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही होते. नाशिक आणि तिकडे नगर हे दोन्ही 30% आहेत. बाकी आता धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल, हे 10% जवळपास आले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मेजर क्रिटिकल सगळी जी परिस्थिती आहे ती सगळी नाशिकमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर हा एक मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा हा फारच मर्यादित या ठिकाणी येतो आहे, तर तो देखील वाढला पाहिजे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्राला दिला, ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्राला दिला, जवळजवळ पहिल्याच खेपेत 1100 व्हेंटिलेटर्स हे महाराष्ट्राला दिले, आता PSA प्लांट जे आहेत हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की या कुठेही समन्वयाचा अभाव किंवा अशा प्रकारची अवस्था नाही आहे. केंद्र सरकारने अतिशय लॉजिकल व्यवस्था उभी केली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे कोरोना काळात लसींबाबत अनेक अडचणी उद्भवत असतानाच मॉडर्नाची लसीबाबत एक दिलासादायक बातमी समोर येते. मॉडर्नाची लस आता सामान्य फ्रीजमध्ये 3 महिने राहू शकेल असं कंपनीनं जाहीर केलंय, त्यामुळे स्पुटनिक नंतर आता मॉडर्नाची लसही भारतात आयात करता येईल असं म्हणायला हरकत नाही. कृषी केंद्र व्यावसायिकांना जर सोयाबीन बियाण्यांची विक्री करायची असेल तर त्यांनी पहिले बियाणांची उगवण क्षमता तपासणं कृषी विभागानं अनिवार्य केलंय. याशिवाय त्यांच्या नोंदीही ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाला तसं पत्र पाठवलं, त्यामुळे सोयाबीन बियाणं विक्रेत्यांमध्ये आता खळबळ उडालीय. धुळे शहरातील खासगी रुग्णालयात शिरपूर येथील मृत रुग्णाच्या खिशातून पैसे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पैसे काढून घेण्याच्या चित्रफितीमुळे खासगी रुग्णालयांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. धनराज माळी या शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारासाठी आवश्यक पैसे माळी यांच्या खिशात होते, ते पैसे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्याची तक्रार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे 1 ते 8 मे दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. पुढील 8 दिवस काहीच मिळणार नसल्यानं कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. पेट्रोल पंप, किराणा दुकान, वाईन शॉप, भाजीपाल्याची दुकानं इथं मोठी गर्दी दिसून आली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी इथं एका तृतीयपंथीयाचा कोरोना चाचणी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. अँटीजन चाचणी केल्यावर त्याचा अहवाल तातडीनं दिला जाणं अपेक्षित होतं, मात्र डॉक्टरांनी 2 दिवसांनी या असं सांगत त्याला परत पाठवलं. 2 दिवसांनी मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं सांगितल्यावर तृतीयपंथीयानं गोंधळ घातला. जिल्ह्यात अँटीजन RT-PCR चाचणी निकाल 2 ते 5 दिवसांनी येत असल्यानं संताप व्यक्त केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं 1 महिन्याचं वेतन असे 2 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते नाशिक दौऱ्यावरती आलेत. नाशिकमधील कोरोनाच्या परिस्थितीची त्यांनी दखल घेत या संदर्भातील आढावा घेतलाय. बातमी मागची बातमी म्हणजे